हरित राजेगाव सुंदर राजेगाव या संकल्पनेनुसार आज वृक्षारोपणाला सुरुवात झाली आहे. आज ग्रामपंचायत राजेगाव आणि वृक्ष संवर्धन समितीच्या वतीने 500 वृक्षारोपण संकल्पने अंतर्गत ग्रामपंचायत राजेगाव आणि वृक्ष संवर्धन समितीच्या वतीने ग्रामपंचायत राजेगाव, गणेश मंदिर, PDC बँक, राजेश्वर सोसायटी, जिल्हा परिषद शाळा राजेगाव या परिसरात 100 वृक्ष लावून या कार्यक्रमाला सुरुवात केली. लॉजिकॉन टेक्नो सोल्युशन यशस्वी उद्योजक माननीय हनुमंत काका पानसरे आणि त्यांच्या पत्नी प्रतिभाताई पानसरे यांच्या शुभ हस्ते राजेगावमधील सर्व मान्यवर पदाधिकारी, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत झाडे पूजन करून वृक्ष लावण्याच्या कार्यक्रमास सुरुवात केली. जून आणि जुलैमध्ये राजेगाव येथे अनेक फळझाडं लावून 500 झाडं ग्रामपंचायत राजेगाव आणि वृक्ष संवर्धन समिती राजेगाव यांच्या माध्यमातून लागवड करण्यात येणार आहे व त्यास आज सुरुवात करण्यात आली. तसेच प्रेमाचं झाड ही संकल्पनेअंतर्गत आपण आपल्या आई वडील, भाऊ बहीण, पत्नी व कुटुंबातील एका कोणत्याही सदस्याच्या प्रेमाखातीर झाड लावण्याची संकल्पना सुद्धा यातून रुजवण्याचं एक संकल्प करण्यात आला. यावेळी राजेगाव सरपंच प्रवीण लोंढे, प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष रमेश शितोळे देशमुख, माजी पंचायत समिती सदस्य नवनीत जाधव, माजी सरपंच मालोजी मोरे, राजेश राऊत, उपसरपंच सीमा शितोळे, भरत खराडे, मुकेश गुणवरे, सोपन चोपडे अशा अनेक नागरिक व मान्यवर यावेळी उपस्थित होते. आमचे प्रतिनिधी राहुल अवचट यांचा हा रिपोर्ट.